तर मोदींच्या दौऱ्याआधी इच्छुकांची सुद्धा बॅनरबाजी बघायला मिळते, पाहूयात. मोदींचा उद्याचा पुणे दौरा हा विधानसभेचा बिगुल वाजवणारा ठरणार आहे. त्या अनुषंगाने पुण्यातल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. आणि हे जे बॅनर आहेत ते येणाऱ्या विधानसभेमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले सगळे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे हे भाजपाचे उमेदवार असून एकाच मतदारसंघात पक्षांतर्गत सुद्धा मोठी चुरस असल्याचं या सगळ्या बॅनरबाजीवरून दिसते. या विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळावी, आपला प्रभाव पडावा यासाठी या सगळ्या नेत्यांकडून जे आहेत ते बॅनरबाजी करण्यात आलेले आहेत. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ असतील, हेमंत रासने असतील, श्रीनाथ भीमाले किंवा धीरज घाटे या सर्वांचे हे सगळे बॅनर जे आहेत ते या एस पी कॉलेजच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं होर्डिंग लावण्यात आलेलं आहे आणि त्यावरती प्रत्येकाने आपापल्या परीनं धन्यवाद मानलेले आहेत, स्वागत केलेलं आहे. आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीची जी तयारी सुरू झाली आहे त्याची जी पडसाद आहेत ते आपल्याला या सगळ्या बॅनरवरती पाहायला मिळत आहेत. एकाच पक्षाचे दोन दोन उमेदवार एका मतदारसंघात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा सुद्धा आपल्या विधानसभेला फायदा व्हावा यासाठी ही सगळी बॅनरबाजी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.